नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत अंतर काळ व गती यावर आधारित यापूर्वी परीक्षेत विचारण्यात आलेले अतिमहत्वाचे प्रश्न एका ठेकेदाराला एक काम वीस दिवसात पूर्ण करावेचे आहे त्याने त्या कामावर तीस माणसे नेमली जर ते काम पंधरा दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या जादा माणसाची संख्या असेल बघा जादा माणसाची संख्या या ठिकाणी विचारलेली आहे हा शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे या प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी कामाचे दिवस आणि माणसे हे व्यस्त चलनात बदलतात बघा कामाचे दिवस जर वाढले तर या ठिकाणी माणसे कमी होतील आणि जर माणसे वाढली तर कामाचे दिवस कमी होतील अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी कामाचे दिवस कामाचे दिवस गुन्ह्याला मानसे बरोबर आहे पहिल्या परिस्थितीमध्ये तीच दुसरी कंडिशन दिवस गुन्हेला मानसे कामाचे दिवस गुन्ह्याला लागणारी माणसे बघा आता पहिल्या परिस्थितीमध्ये काय आहे परिस्थितीमध्ये काय आहे वीस दिवसात पूर्ण करायचे आहेत म्हणजे कामाचे दिवस आहेत वीस गुन्ह्याला तेव्हाच माणसे त्याने कामावर तीस माणसे नेमली म्हणजे वीस दिवसात पूर्ण करायचं होतं तेव्हा त्याने तीस माणसे नेमली आता पुढच्या कंडिशनमध्ये काय आहे जर ते काम पंधरा दिवसात पूर्ण करायचे असेल कामाचे दिवस आहेत पंधरा तर माणसांची संख्या किती आहे तर माणसाची संख्या आपण या ठिकाणी तशीच ठेवूया मानसे आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत बरोबर आहे आता एक समीकरण तयार झालेलं आहे हे समीकरण आपण पूर्ण करूया बघा या ठिकाणी मानसे हा घटक गुणाकारामध्ये आहे इकडे आल्यानंतर तो भागाकारामध्ये होईल म्हणजे वेस गुन्हेला तीस हे पंधरा गुणाकार आहेत या ठिकाणी बागाकारामध्ये येतील बरोबर माणसे समीकरण सोडूया बघा पंधरा एके पंधरा पंधरा दुने तीस पंधरा दुने तीस शिल्लक राहिलेले बघा वीस गुणेला दोन बरोबर मानसे बघा वीस दुने चाळीस आता चाळीस माणसे त्याला हवी आहेत कशासाठी जर ते काम पंधरा दिवसात पूर्ण करायचं असेल तर आणि आपलं उत्तर चाळीस या ठिकाणी माणसं मिळालेली परंतु प्रश्न काळजीपूर्वक वाचा लाग नेमा लागणाऱ्या ला जादा माणसाची संख्या विचारलेली आहे आपल्याला म्हणजे अगोदरच कामावर किती माणसे आहेत तीस माणसे आहेत तीस माणसे कार्यरत आहे आणि आता जर पंधरा दिवसात काम पूर्ण कर करायचं असेल तर लागतील चाळीस माणसे म्हणजे अधिकची माणसं किती काढायची आहेत आपल्याला तर चाळीस वजा तीस केल्यास आपल्याला शिल्लक जी माणसं आहेत ते उत्तर भेटतं आणि ते उत्तर आहे चाळीस वजा तीस म्हणजे दहा आणि पर्याय क्रमांक डी हे दहा दर्शवतो म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक डी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा दोनशे मीटर लांबीची ताशी साठ किलोमीटर वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला ओलांडून जाईल या ठिकाणी बघा आगगाडीचा अंतर दिलेला आहे लांबी आहे दोनशे मीटर या ठिकाणी लांबी म्हणजे अंतर अंतर कापायचं आहे तिला दोनशे मीटर कापायचं आहे बघा या ठिकाणी मीटर आहे किलोमीटर नाही आणि तिचा वेग दिलेला आहे तिचा जो वेग आहे हा वेग आहे ताशी साठ किलोमीटर साठ किलोमीटर पर हावर वेग हा किलोमीटर पर अवरमध्ये दिलेला आहे तर तिला खांब ओलांडून जाण्यास लागणारा वेळ काढायचा म्हणजे जर अशी आगगाडी असेल आणि या ठिकाणी पोल असेल बघा तर ह्या दोन पोलामधील अंतर म्हणजेच आगगाडीचं असणारं अंतर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला अंतर म्हणजे दोनशे मीटर मिळालेलं आहे आपल्याला वेळ आता शोधायचा आहे वेळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे वेळ बरोबर अंतर्भागेला वेग ही सूत्र नेहमी लक्षात असू द्या वेळ बरोबर अंतर्भागेला वेग आणि या ठिकाणी जे अंतर आहे ते मीटरमध्ये दिलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस अंतर मीटरमध्ये दिलेलं असतं त्यावेळेस या ज्या सूत्राला आहे तर वेग काढत असताना या ठिकाणी अठरा छेद पाचने गुणायचं आहे म्हणजे त्याचं लघुरूप होऊन जातं किलोमीटर पर हवरचं या ठिकाणी बघा अंतर आहे दोनशे मीटर आणि वेग आहे साठ किलोमीटर आणि या ठिकाणी अठरा अंश छेद पाच त्याचं लघुरूप करण्यासाठी आपण त्याला गुणत आहोत बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सोडू शकतो की बघा अठरा आणि साठला कॉमन भागदार संख्या सहा त्रिक अठरा आणि सहा दहा साठ बघा शिल्लक काय राहिलेल्या या ठिकाणी दहा एक दहा दहा दुने वीस दहा शून्य शून्य शिल्लक राहिलेल्या गोष्टी खाली लिहून घेऊया या ठिकाणी वीस गुन्हेला तीन वीस गुन्हेला तीन या ठिकाणी छेदामध्ये पाच बघा पाच एक पाच पाच चौक वीस चार गुणेला तीन बघा चार गुणेला तीन आणि चार त्रिक बारा बारा सेकंद आहे बघा कारण आपण किलोमीटर पर हवर्त रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी अठरा अहून शेत पाचने या गणिताला गुणलेलं होतं म्हणजे बारा सेकंद हे आपलं उत्तर आहे बारा सेकंद उत्तर पर्याय क्रमांक सी सांगते म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऐंशी किलोमीटर दर ताशी या गतीने धावणाऱ्या एका गाडीने मालगाडीनंतर सहा तासांनी रेल्वे स्टेशन सोडले आणि चार तासांनी तिला मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती आहे बघा या ठिकाणी दोन गाड्या दिलेल्या आहे एका गाडीचा वेग दिलेला आहे आणि दुसऱ्या गाडीचा आपल्याला वेग शोधायचा आहे तर बघा या ठिकाणी जी दुसरी गाडी आहे मालगाडीचा आपण या ठिकाणी लिहूया मालगाडीला यम असं म्हणूया यम ही मालगाडी जर स्टेशनहून सुटते आणि पुढे जाते या ठिकाणी सहा तास ती प्रवास करते सहा तास तिने प्रवास केल्यानंतर दुसरी जी एक्सप्रेस गाडी आपण जिला म्हणू एक्सप्रेस गाडीनं स्टेशन सोडलं आणि याने सहा तासामध्ये तिने जो प्रवास केलेला तो केला प्लस पुन्हा चार तासानंतर तिला तिने काय केलं आहे पकडलेलं आहे बघा चार तासानंतर तिने त्या गाडीला काय केलं आहे मागे टाकलेलं आहे म्हणजे सहा तासामध्ये ती गाडी जितकी गेली होती त्यानंतर पुन्हा चार तास ती मालगाडी चाललेली आहे तिच्याबरोबर तेव्हा ह्या गाडीने तिला काय केलं आहे क्रॉस केलेलं आहे मागे टाकलेलं आहे एक्सप्रेस गाडीने बरोबर आहे आता एक्सप्रेस गाडीना एक्सप्रेस गाडीचा जो वेळ आहे प प्रवासाचा जो वेळ आहे एक्सप्रेस गाडीचा तो किती आहे फक्त चार तास आहे एक्सप्रेस गाडीने जो प्रवास केलेला आहे तो फक्त चार तास तिने प्रवास केलेला आहे परंतु एक्सप्रेस गाडीच्या चार तासाच्या प्रवासाच्या दरम्यान मालगाडीने जो प्रवास केलेला आहे तो मालगाडीचा प्रवास आहे टोटल हे सहा आणि हे चार एकूण दहा तास प्रवास हा मालगाडीने केलेला आहे ही पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि या सगळ्याच्या दरम्यान एक्सप्रेस गाडीचा जो प्रवास आहे तो फक्त किती तासाचा आहे चार तासाचा आहे मग एक्स एक्सप्रेस गाडीचा प्रवास जर चार तासाचा असेल तर आपण या ठिकाणी एक्सप्रेस गाडीने चार तासामध्ये किती अंतर कापले ते आपल्याला पर सर्वात प्रथम काढावे लागणार आहे मग एक्सप्रेस गाडीने कापलेले अंतर या ठिकाणी अंतर काढूया आणि अंतराचं सूत्र आहे आपल्याला माहिती आहे की वेग गुन्हेला वेळ आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एक्सप्रेस गाडीच्या मिळालेल्या आहे एक्सप्रेस गाडीचा वेग ऐंशी किलोमीटर दर तास गुन्हेला तिने वेळ किती चार तासामध्ये ते अंतर कापलेलं आहे चार तासामध्ये त्या रेल्वे गाडीला काय केलं आहे मागे टाकलेलं आहे मालगाडीला म्हणजे तिने एकूण किती अंतर कापलं बघा ऐंशी गुन्हेला चार म्हणजे चार शून्य शून्य आणि चार आठे बत्तीस तीनशे वीस किलोमीटर अंतर ह्या गाडीने पार केलेलं आहे आणि म्हणजेच मालगाडीचं अंतरसुद्धा आपल्याला आता मिळालेलं आहे किती आहे तीनशे वीस किलोमीटर बघा मालगाडीने कापलेलं अंतर किती आहे तीनशे वीस किलोमीटर म्हणजे दहा तासामध्ये तीनशे वीस किलोमीटर अंतर हे मालगाडीनं कापलेलं आहे आता आपण उत्तराच्या अगदी जवळ आहोत बरोबर आहे कारण आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे मालगाडीचा वेग आणि मालगाडीचा वेग काढण्यासाठीचं सूत्र आपल्याला माहिती आहे वेग बरोबर अंतर भागेला काय वेग बरोबर वेळ अंतर भागेला वेळ मग या ठिकाणी बघा अंतर आहे मालगाडीचं सुद्धा तीनशे वीस किलोमीटर आणि तिचा वेग आपल्याला शोधणं आहे तर आणि वेळ दिलेला आहे वेळ आहे दहा किलोमीटर पर तास बघा मी या ठिकाणी जर भागकार केला शून्य काटला शून्य काटला म्हणजे तिचा वेग आहे बत्तीस किलोमीटर प्रति तास मालगाडीचा वेग किती आहे बत्तीस किलोमीटर पर हवर बत्तीस किलोमीटर पर हवर बत्तीस किलोमीटर दर तासी हे पर्याय क्रमांक ए दर्शवतं म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ए। प्रश्न आठवा एक गाडी पाचशे चार किलोमीटर अंतर चार तास आणि तीस मिनटामध्ये कापते तर गाडीची गती किती असेल बघा या ठिकाणी गती म्हणजेच वेग आपल्याला शोधायचा आहे तर गाडीचा वेग काढत असताना वेगाचं सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजेत वेग बरोबर अंतर वेळ अंतर वेळ आता या ठिकाणी बघा अंतर दिलेलं आहे अंतर लिहूया आपण पाचशे चार किलोमीटर आणि वेळ बघा वेळ काय दिलेला आहे चार तास तीस मिनिटे तर वेळ आपल्याला पूर्णांकामध्ये घ्यावा लागणार आहे चार तास तीस मिनिटे म्हणजेच साडेचार तास आणि साडेचार तास म्हणजे चार पॉईंट पाच अशा पद्धतीनं आपण त्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहित असतो वेळेचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये असं आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे आता आ, हा भागाकार जर पूर्ण केला तर आपल्याला लागणारा ला वेळ मिळणार ला आहे बघा भागाकार करत असताना या ठिकाणी अंशामध्ये अपूर्णांक चिन्ह नाही परंतु छेदामध्ये आहे मग छेदातील चिन्ह जर पुढे घ्यायचं असेल तर अशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो बघा एक घर पुढे घेत आहोत म्हणजे अंशामध्ये जितकी शून्य आपल्याला द्यायचे आहे पाच चार या ठिकाणी एक शून्य आणि दशांश चिन्ह आता छेदामध्ये या ठिकाणी झालेत पंचेचाळीस बघा आता पंचेचाळीसचा पाडा आपणाला येत नाही तर याला आपण लघुरूप देऊया जर आपला कसोट्यांचा अभ्यास पूर्ण असेल तर आपण लघुरूप सहज देऊ शकतो दोन्ही संख्या या कितीने डियुजेबल आहे तर या ठिकाणी शून्य आहे आणि इथे पाच आहे आणि शून्य आणि पाच या एकक स्थानी असणाऱ्या अंकांना पाचने निशेष भाग जातो ही पाचची कसोटी आपल्याला माहिती आहे तर आपण या दोन्ही संख्यांना पाचने भाग देऊया बघा पाच नवे पंचेचाळीस म्हणजे छेदामध्ये नऊ आलेत आता वरच्या संख्येला आपण पाचने भाग देऊया पाच एके पाच पाच शून्य शून्य पुढे घेतले चार चार सुद्धा पाचपेक्षा लहान आहे म्हणून पाच शून्य शून्याचा भाग देऊया चार वजा शून्य चार येतात आता चार शेजारी शून्य घेऊया झाले चाळीस पाच चाळीस म्हणजेच एक हजार आठ भागेला नऊ याचा जर भागाकार केला तर आपल्याला वेग या ठिकाणी मिळणार आहे बघा नऊ एके नऊ नऊ एके नऊ या ठिकाणी दहा वजा नऊ नऊ एके नऊ दहा वजा नऊ केल्यानंतर एक शिल्लक राहतो त्या ठिकाणी दहा झाले पुन्हा नऊ एके नऊ दहातून नऊ गेले एक शिल्लक राहिले झाले अठरा नऊ जुने अठरा बघा एकशे बारा या ठिकाणी जो वेग आहे आपण वेग शोधत होतो वेग काय असणार आहे त्या गाडीचा तर एकशे बारा किलोमीटर पर हवर म्हणजे किलोमीटर प्रति तास या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आपल्याला सांगते म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक नऊ सहा पुरुष किंवा दहा बायका एक काम बारा दिवसात पूर्ण करू शकतात तीन पुरुष आणि पाच बायका यांच्याकडून तेच काम किती दिवसात पूर्ण केले जाईल बघा व्यस्त चलनाचं उदाहरण आहे आपण या ठिकाणी लिहूया बघा काम माणसे काम करणारे माणसे गुन्हेला दिवस म्हणजे होणारं काम बरोबर दुसऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते चेलन आहे मानसे गुन्हेला दिवस तर या ठिकाणी पहिल्या परिस्थितीमध्ये आपल्याला सहा पुरुष किंवा बघा सहा पुरुष इथं लिहितोय मी सहा पुरुष किंवा किंवा दहा बायका सहा पुरुष किंवा दहा बायका ठीक आहे सहा पुरुष किंवा दहा बायका गुन्ह्याला कामाचे दिवस किती दिवसात पूर्ण करतात बारा दिवसात बरोबर आता या ठिकाणी माणसे दिलेले आहे बघा माणसामध्ये काय आहे तीन पुरुष तीन पुरुष इथं आणि आहे आणि बघा आणिचा अर्थ होतो अधिक किंवा म्हणजे कुठलाही एकच दोन्हीपैकी एक या ठिकाणी आणि पाच बायका बघा पाच बायका गुन्ह्याला कामाचे दिवस आता या ठिकाणी कामाचे दिवस आपल्याला शोधायचे आहेत किती दिवसात पूर्ण करतील ते बरोबर आहे परंतु अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी सरळ पुरुष किंवा बायका दिल्या असत्या तर आपण ते सहज शोधू शकलो असतो परंतु या ठिकाणी किंवा आहे मग या ठिकाणी एकतर पुरुषच ठेवायचे किंवा बायकाच ठेवायचे एकतर बायकाच काम करतील किंवा पुरुष करतील एक तर सहा पुरुष बरोबर दहा बायका म्हणजे एक पुरुष बरोबर किती अशा पद्धतीनं आपल्या ठिकाणी सोडून घ्यावं लागणार आहे जर सहा पुरुष बरोबर दहा बायका होत असेल तर एक पुरुष म्हणजे एक पुरुष किती याच्यामध्ये ते काम पूर्ण करणार आहे आपण या ठिकाणी शोधूया बघा बरोबर सहा पुरुष याचा अर्थ होतो सहा पुरुष बरोबर दहा बायका बघा बा म्हणजे बायका सहा पुरुष बरोबर दहा बायका मग एक पुरुष म्हणजे या ठिकाणी एक पुरुष एक पुरुष बरोबर दहा भागेला सहा बायका आता या ठिकाणी एक पुरुषाला म्हणजे या ठिकाणी बघा तीन एक तीन तीन स हा आणि बे द हा म्हणजे एक पुरुष बरोबर पाच अंश छेद तीन बायका बघा एका पुरुषा का। इतकं का का। का काम एका पुरुषा इतकं काम ह्या पाच अंश छेद तीन बायका पूर्ण करतात आता एक पुरुष बरोबर पाच अंश छेद तीन हे आपलं निश्चित झालेला आहे तर आता आपण पुढील जो प्रश्न आहे जो गणित आपण आप या ठिकाणी थांबलेलो होतो ते पूर्ण करूया बघा इथपर्यंत जाऊया पुन्हा आता या ठिकाणी सहा पुरुष घ्या किंवा दहा बायका घ्या तर आपल्याला एका पुरुषांच्या बरोबर किती बायका काम करतात ते कळालेलं आहे म्हणजे पाच अंश तीन छेद बायका मिळत आहेत म्हणजे या ठिकाणी आपण दहा बायका घेऊ दहा बायका गुनेला बारा पुरुष या दोघापैकी एकच घेतला तर बघा आपण या ठिकाणी बायका घेतलेल्या आहेत दहा बायका गुन्हेला बारा पुरु बारा दिवस बरोबर या ठिकाणी तीन पुरुष आणि आणि म्हणजे अधिक अधिक पाच बायका बा या ठिकाणी तीन पुरुष अधिक पाच बायका कौंसात ठेवू आपण त्याला गुन्हेला कामाचे दिवस की जे आपल्याला शोधायचे आहेत बघा अतिशय सोपी पद्धत आहे आता पुरुष न ठेवता येत रूपांतर बायकामध्ये करूयात पूर्ण बायकाच किती दिवसात काम करतात इकडे कारण या ठिकाणी आपण बायका घेतलेले की बायका काम करत आहेत मग इकडं सुद्धा बायकुनच काम करून घ्यायचं आहे म्हणजे महिलाकडून काम करून घ्यायचं आहे तर एका पुरुषाचं काम पाच अंश छेद तीन बायका करतात म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला करता येईल बघा मित्रांनो तीन गुन्हेला पाच औंश छेद तीन अधिक पाच कौश बन गुन्हेला कामाचे दिवस बघा अशाच पद्धतीने दहा गुन्हेला बारा म्हणजे बारा दहा एकशे वीस हा गुन्हा आलेला आहे आता या ठिकाणी एकशे वीस बरोबर बघा तीन एके तीन शिल्लक काय बघ कौंसामध्ये पाच अधिक पाच गुन्हेला दिवस बघा एकशे वीस ज्यांना समीकरण येतात त्यांना गणितामध्ये काही अशक्य हो नाही पाच अधिक पाच दहा दहा गुणेला दिवस आणि समीकरणाचा नियम आहे गुणाकाराची वृद्धी क्रिया भागाकार या ठिकाणी एकशे वीस हे दहा गुणाकारात इकडे आल्यावर भागाकार होईल बरोबर दिवस कामाचे दिवस आपण शोधणार आहोत दहा एक दहा दहा एक दहा दोन उरले दहा दुने वीस म्हणजे बारा दहा एकशे वीस म्हणजे बारा दिवस किती दिवस बारा दिवस बारा, दिवस। बारा दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल बारा दिवस हे पर्याय क्रमांक बी दर्शवतं म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गाडी सकाळी पाच पंचेचाळीसला सुटते आणि पुढच्या स्टेशनवर न वीसला पोहोचते पुढल्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागला अतिशय सोपा प्रश्न आहे वेळ लागला पुढल्या स्टेशनाचा तिचा वेळ आहे बघा नऊ वाजून वीस मिनटे या ठिकाणी तास आणि मिनटे यांची वाजाबाकी आपण करत आहोत बघा नऊ तास आणि मिनटे किती आहेत बघा वीस मिनटांना ती पोहोचलेली आहे आता सुटली किती वाजता होती ती पाच म्हणजे तो वेळ वजा करायचा आहे पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी ती निघाली होती ठीक आहे म्हणजे तिची निघण्याची वेळ निघण्याची वेळ ती आपल्याला पोचल्याच्या वेळेतून वे वजा करायची पोचण्याची वेळ पोचण्याची वेळ बघा आता या ठिकाणी तास आणि मिनटांची वाजाबाकी आहे वीस हे पंचेचाळीसपेक्षा लहान आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला तास सुटा करावा लागणार जर एक तास आपण सुटा करत असू तर एका तासामध्ये साठ मिनटं असतात नेहमीच्या वाजाबाकीमध्ये आपण दशक सुटा करतो मात्र या ठिकाणी तास सुटा करत आहोत एक तास म्हणजे साठ मिनटे तर या ठिकाणी बघा आपण आता या नऊमधून जर एक वजा केला तर या ठिकाणी आठ राहतील आणि ते साठ मिनटं या ठिकाणी आपण मिळवलेली आहे बरोबर आहे बघा यांची वेरीज होईल या ठिकाणी शून्य वजा पाच जात नाहीत शून्य पाच जात नाहीत मग काय होईल बघा या ठिकाणी आपण हे जे साठ मिनटे आहे साठ मिन साठ मिनटे आणि हे वीस मिनटे साठ आणि वीस मिळून होतात ऐंशी मिनटे आता ऐंशी मिनटांमधून आपल्याला काय करायचे आहेत पंचेचाळीस मिनटे वजा करायची बघा सहा आणि दोन आठ होतात या ठिकाणी आठ शून्य ऐंशी वजा पंचेचाळीस आपण वजापैकी सहज करू शकतो या ठिकाणी जर पाचातून शून्यातून पाच जात नाही त्या ठिकाणी आपण आजचा घेतला दहा झाले दहा वजा पाच आणि या सातातून चार गेले सातातून चार गेले उत्तर येते तीन म्हणजे ऐंशी वजा पंचेचाळीस उत्तर येते पस्तीस आणि हे आठ वजा पाच उत्तर येते तीन म्हणजे तीन तास पस्तीस मिनटे तीन तास पस्तीस मिनटे तिला पुढील स्टेशनावर पोचण्याची लागलेला वेळ आहे की जो पर्याय क्रमांक ए दर्शवतो हो म्हणजे तीन तास पस्तीस मिनटे अशा पद्धतीने आपल्याला वाजाबाकी करायची एक आगगाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने एका स्टेशनवरून एक पंचेचाळीस वाजता दुपारी सुटली एकशे पासष्ट किलोमीटर दूर असणाऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल बघा या ठिकाणी आपल्याला गाडी सुटण्याचा वेळ दिलेला आहे तो आपण या ठिकाणी लिहूया बघा सुटण्याचा वेळ किती वाजता सुटली ती तर तो वेळ सुरुवातीला आपल्याला नमूद करायचा आहे की एक पंचेचाळीसला ती सुटलेली आहे आणि गाडीचा वेग दिलेला आहे साठ किलोमीटर आणि अंतर दिलेलं एकशे पासष्ट किलोमीटर म्हणजे आपल्याला काढायचा आहे गाडीचा वेळ बघा गाडीचा वेळ काढत असताना भागेला वेग हे सूत्र आपल्याला माहिती आहे अंतरभागेला वेग, अंतर एक वेग या ठिकाणी अंतर दिलेलं आहे बघा एकशे पासष्ट किलोमीटर आणि वेग आहे साठ किलोमीटर यांचा भागाकार करताना साठ ही मोठी संख्या होते मग आपल्याला लघुरूप देऊया म्हणजे पाचने या दोन्ही संख्यांना भाग जातो बघा पाचने जर साठला भाग दिला तर बारा पंच साठ अशा पद्धतीने किंवा पाच एक पाच पाच दुने दहा आता एकशे पासष्ट भागीला पाच केल्यास पाच त्रिक पंधरा सोळा वाजा पंधरा एक राहतो पुन्हा पंधरा होतात पाच त्रिक पंधरा म्हणजे तेहतीस भागीला बारा हा भाग आपण सहज करू शकतो बघा बारा एके बारा बारा दुने चोवीस करेक्ट बारा दुने चोवीस तेहतीस वजा चोवीस खाली उरतात या ठिकाणी नऊ आता पॉईंट देऊया नव्वद झालेत बारा पंच साठ बार आहे बहात्तर बारे साते चौऱ्याऐंशी बारा साते चौऱ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी आता नव्वद वजा चौऱ्याऐंशी उत्तर येते सहा सहावर पुन्हा शून्य दिला जाईल साठ बारा पंच साठ म्हणजे या ठिकाणी लागलेला वेळ बघा मित्रांनो लक्ष द्या वेळ बघा किती आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर तास मग दोन पॉईंट पंच्याहत्तर तास या ठिकाणी हे संख्यामध्ये आहे अंकामध्ये हे आपल्याला तास आणि मिनिटामध्ये करायचं दोन पॉईंट पंच्याहत्तर तास म्हणजे जवळपास पावणे तीन तास बरोबर आहे की नाही आता पावणे तीन तास पावणे तीन पावणे तीन तास म्हणजेच आपल्याला माहिती आहे पावणे तीन तास म्हणजेच दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे आपल्याला पावणे तीन तास म्हणतो म्हणजे याचं रूपांत्राशा पद्धतीनं आपण तोंडी करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने याचं रूपांतर आपण तोंडी केलेलं आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर तास म्हणजे या ठिकाणी जर तास आणि मिनटांमध्ये करायचं असेल तर दोन वाजून पंचेचाळीस मिनटे म्हणजेच पावणे तीन तास अशा पद्धतीने आपण याला रूपांतरित केलेलं आहे आता दोन वाजून पंचेचाळीस मिनटे ही सुटण्याच्या वेळेमध्ये काय करा मिळवा म्हणजे आपल्याला गाडी पोहोचण्याचा वेळ मिळेल आता या ठिकाणी दोन वाजून पंचेचाळीस मिनटे हे आपण त्यामध्ये मिळवूया बघा पाच आणि पाच दहा हातचा चाला एक चार आणि चार आठ आठ आणि एक नऊ दोन आणि एक तीन बघा तीन तास नव्वद मिनिटे आता मिनटे आपण साठपर्यंत सांगतो फक्त म्हणजे यातून साठपेक्षा मोठी असेल तर साठ वजा करतो बरोबर आहे आणि तो एक या ठिकाणी तास मिळवतो बघा आता या ठिकाणी नव्वद वजा साठ उत्तर येते तीस आणि हा जो साठ आहे म्हणजे एक तास तो मिळवला या ठिकाणी तासामध्ये तीन आणि एक चार म्हणजे चार तास तीस मिनिटे अशा पद्धतीने हे या प्रश्नाचं उत्तर येतं चार तास तीस मिनटे की जे पर्याय क्रमांक आपल्याला काय दर्शवतं हो सी दर्शवतं हो म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा